मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी तुर्तास लांबणीवर पडली आहे, कारण अंमलबजावणीपूर्वी राज्य सरकारने जनतेच्या हरकती आणि प्रतिक्रिया मागवल्या. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत उपोषणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज भूमिका जाहीर करणार आहेत. काल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली आहे. महाराष्ट्रातील वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात नांदेडमधील सावर गावात गेल्या 2 दिवसांपासून ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलंय. सरकारचा हा निर्णय आत्मघातकी असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं देशभरातील महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरू करण्याचे निर्देश UGC ने दिले आहेत. तसंच ऑनलाईन ऑफलाईन आणि मिश्र पद्धतीने परीक्षा घेण्याच्या सूचनाही UGC ने दिल्या आहेत. 10वी 12वीचे बोर्डाचे प्रॅक्टिकल होणार असल्याचं स्पष्टीकरण राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिलंय. मात्र 15 दिवसात वेतनेतर अनुदान न दिल्यास लेखी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिलाय. अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीला सत्तेवरून जावं लागेल असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. चंद्रपुरात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिजाब प्रकरणी निदर्शनं केली आहेत. यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आलाय. कर्नाटकात पोशाख आणि पेहरावावरून महिला आणि मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. देशात आता 50% क्षमतेनं खुल्या मैदानात सभा घेण्यास राजकीय पक्षांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणुकांवरील काही निर्बंध शिथिल केले आहेत. तसंच रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचारास मनाई असेल. गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. 14 फेब्रुवारीला विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान होत आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उद्या उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तराखंड विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होत आहे. भारतात पाकिस्तानमधून अंमली पदार्थांचा व्यापार होत असल्याचं उघड झालंय. गुजरातच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर अरबी समुद्रात नौदल आणि NCB ने संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत 2000 कोटी किमतीचं ड्रग जप्त करण्यात आलं. या कारवाईत 800 किलो अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशात पोलिसांनी तब्बल 850 कोटींचा गांजा नष्ट केला. विशाखापट्टणममधील कोडरू गावात पोलिसांना मोठ्या प्रमाणात गांजा सापडला. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख किलो सापडलेला गांजा जाळला आहे. ही आंध्र प्रदेशमधली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. मुंबईतल्या गोरेगावमध्ये पोलिसांनी 5 क्लिनिकवर छापे टाकून 4 बोगस डॉक्टर आणि 1 कंपाऊंडरला अटक केली आहे. गोरेगाव पश्चिमेला असलेल्या प्रेमनगर तेंडोंगली परिसरात काही जण वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही क्लिनिक चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी 5 जणांना अटक झाली आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना पत्र लिहिलंय. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामाबद्दल राजू शेट्टी यांनी पत्रात नाराजी व्यक्त केली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद बघायला मिळालाय. पालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणी अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी नवनीत राणा पोहोचल्या, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. पोलिसांनी नियमांचं कारण पुढे करून त्यांना भेट नाकारली. यावेळी खासदार नवनीत राणा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्यात चांगली शाब्दिक चकमक झाली. जळगाव महापालिकेतील भाजपच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केलाय. भाजपचे 4 नगरसेवक सेनेत गेल्याची घटना ताजी असतानाच आणखी 2 नगरसेवक सेनेत गेल्यानं भाजपला मोठा धक्का बसला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या अंबडवे गावाला भेट दिली आहे. यावेळी राष्ट्रपतींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालाही भेट दिली. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील नाणोली घाटात सलग दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यत पार पडली आहे. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी बैलगाडा शौकीनांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी उपस्थिती लावली.
हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज सकाळी 11 वाजेनंतर हा मेगा ब्लॉक सुरू होईल. मुंबईकरांना खड्डेमुक्त टिकाऊ आणि मजबूत रस्ते देण्यासाठी यापुढे सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचं उद्दिष्ट पालिकेने ठेवलंय. यामध्ये आता 1200 किलोमीटरचे रस्ते काँक्रीटचे बनवण्यात येणार आहेत. अंधेरी पश्चिम शिवसेनेच्या वतीनं जुहू चौपाटी ते बाळासाहेब ठाकरे वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. 5 किलोमीटरची ही वॉकथॉन होती. यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. राज्यात काल कोरोनाचे नवे 4,359 रुग्ण आढळले आहेत, तर 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. दिवसभरात 12,986 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पिकांचं नुकसान करत धावणारी जड वाहनं अडवल्यानं शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 सध्या काम सुरू आहे. अवजड वाहनांमुळे शेतीचं आणि पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांनी या वाहनांचा रस्ता एक दिवसभर अडवला होता. या घटनेनंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. अमरावती पाठोपाठ सांगलीच्या जतमध्ये शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वाद सुरू झाला. जत शहरात शिवरायांचा पुतळा नेताना पुतळा समितीला पोलिसांनी अडवलंय. त्यामुळे पोलीस आणि पुतळा समितीचे सदस्य आमने सामने आले. रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरू झालंय. बघतोय रिक्षावाला संघटनेकडून पुण्यातील RTO कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. ओला उबेरच्या माध्यमातून 2-व्हीलर राईडला देण्यात आलेली परवानगी मागे घ्यावी अशी या संघटनेची मागणी आहे. कल्याण डोंबिवलीला जोडणाऱ्या समांतर रस्त्यालगत असलेल्या भिंतीवर अशा विविध मान्यवरांचे चित्र रेखाटण्यात आले आहेत. यामध्ये मोरारजी देसाई यांचं देखील चित्र आहे, मात्र या चित्राला मराठी एकीकरण समितीने विरोध केला. नंदुरबारमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 56व्या 2-दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हाण यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं. मुंबईतील अंधेरी पूर्वेत मित्राने दारूच्या नशेत शिविगाळ केल्यानं डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली आहे. मरोळ विजयनगर पाईपलाईन परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी सुशांत गोतकर यांनी मित्र राहुल गायकवाडच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अश्लील गाणी युट्यूबवर अपलोड केल्याप्रकरणी प्रसिद्ध रॅप गायक हरी सिंगच्या आवाजाचे नमुने आज घेतले जाण्याची शक्यता आहे. हरी सिंगचे वकील काल रात्री नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्यात पोहोचले. 2015 पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये हनी सिंग विरोधात युट्यूबवर अश्लील गाणं अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिवंडी शहरातील रोशनबाग फैजान कंपाऊंड परिसरात भीषण आग लागली. भंगाराच्या गोदामाला ही आग लागून आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झालाय. बीडच्या माजलगावमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या रेशनचा तांदूळ पोलिसांनी जप्त केलाय. छाप्यादरम्यान 31,98,000 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. बुलढाण्यातील स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 8,84,000 रुपये किमतीच्या चोरीच्या 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सर्व आरोपी हे शेगाव शहरातील आहेत. बीडमध्ये वकील दाम्पत्याची गाडी कॅनॉलमध्ये पडून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोंडेगाव सीतारामपेठ भागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात यश आलं आहे. नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील पानबारा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या संगणक कक्षातून 21 लॅपटॉपची चोरी करण्यात आली आहे. यामध्ये 6,30,000 मुद्देमाल लंपास करण्यात आला. सांगलीत घरफोड्या करणाऱ्या एका आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा विटा पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीकडून आतापर्यंत 3 घरफोड्यांमधील एकूण 14 लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला गेला आहे. नागपूर अमरावती महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय.
टायर फुटल्यानं चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकाला धडकून उलटली आहे. गोंदियाकडील सौंदड इथे कांद्याचा ट्रक तलावात पलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात चालक आणि क्लीनर किरकोळ जखमी झाले तर 25 टन कांदा खराब झालाय. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी गावात लेखीच्या जन्माचं मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलंय. तब्बल 36 वर्षानंतर कुटुंबात पहिल्याच मुलीचं आगमन झाल्यानं रासवे कुटुंबाने आनंद व्यक्त केलाय. बजाज समूहाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन झालंय. त्यांनी वयाच्या 83व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. राहुल बजाज यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलंय. बजाज यांच्या उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे ते कायम स्मरणात राहतील या शब्दात पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहुल बजाज यांच्या निधनानं देशाचं मोठं नुकसान झाल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. सामाजिक भान असलेले आणि देशासमोरील समस्यांवर निर्भीडपणे आपली मतं मांडणारे तरुण उद्योजकांचा प्रेरक असे देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेले असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी बजाज यांच्या निधनानंतर दिली आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गेल्या 5 दशकांपासून बजाज ग्रुपचं नेतृत्व करणाऱ्या राहुल बजाज यांचं उद्योग क्षेत्रात मोठं योगदान असल्याचं गडकरींनी म्हटलं आहे. राहुल बजाज यांच्या जाण्याने देशाचं मोठं नुकसान झाल्याची भावना काँग्रेस नेते राहुल गांधींनी व्यक्त केली आहे. तसंच ज्यांच्या धैर्याने आम्हाला अभिमान वाटला असा व्यक्ती आम्ही गमावला असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. आयपीएलच्या 15व्या मोसमासाठी मेगा लिलाव पार पडला. आतापर्यंतच्या लिलावात ईशान किशनवर सर्वाधिक 15.25 कोटींची बोली लावण्यात आली आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात अभिनेता शाहरुख खानचा लेख आर्यन खान कोलकाता संघाकडून ऑप्शन टेबलवर उपस्थित होता. आर्यनसह अभिनेत्री जुही चावलाची लेखही उपस्थित होती. युक्रेन आणि रशियातील संघर्ष टाळण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा झाली आहे. दोघांमध्ये 62 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमधील एका हॉटेलच्या बाहेर बर्फाने बांधलेला ताजमहल पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. हा बर्फाचा ताजमहल पाहण्यासाठी 17 दिवस लागल्यात. 24 फूट रुंदी आणि 16 फूट उंचीचा हा ताजमहल कोणताही खर्च न करता उभारण्यात आला आहे. हा ताजमहल पाहण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक नागरिक गर्दी करतात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.